महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे अमोल अँड बाबा कन्स्ट्रक्शन आणि एस प्रिन्स हायटेक प्रायव्हेट लिमिटेड यांचे निविदा टेंडर सुरू आहे. त्यामध्ये अमोल अँड बाबा कन्स्ट्रक्शन कंत्राटदारांची अंदाजे 2018 पूर्वीपासून निविदा टेंडर सुरू असून यांचे स्लीट हॉपर CSP 500 येथे फर्जी कर्मचाऱ्यांची संख्या दाखवून कर्मचाऱ्याला मिळत असलेले वेतन कंत्राटदार घर बसल्या घेत आहेत. या कंत्राटदाराकडून होत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांना मिळणारे वेतन या घोटाळ्यांची कल्पना महाऔष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांना असावी हे नाकारता येत नाही, असाही आरोप सामाजिक कार्यकर्ता श्री मनोज वसंत टेंगणे यांनी केलेला आहे. काम करणारे कर्मचारी तसेच त्यांचे वेतन याचा काळाबाजार आणि बोगस काम चालू आहे. त्यामध्ये इथे काम करत असलेले अमोल अँड बाबा कन्स्ट्रक्शन याचे स्ट्रीट हॉपर CSP 500 इथे 32 कर्मचाऱ्याचे काम आहे, परंतु कामावरती फक्त 10 ते 15 कर्मचारी येतात. तसेच एस प्रिन्स हायटेक प्रायव्हेट लिमिटेड याचे 111 काम सिटी बेसमध्ये चालू आहे, पण ग्राउंडवरती 20 ते 22 कर्मचारीच कार्य करत आहेत. आज चंद्रपुरात बेरोजगारीची एवढी मोठी समस्या असताना जर हे कंत्राटदार कागदामध्ये जर जास्त कर्मचारी दाखवून ग्राउंडवर कमी पाठवत आहे आणि त्यांचे पूर्ण वेतन घरी बसल्या घेत आहे, हे कुठंतरी खूप मोठा खोड आहे सिटी बेसमध्ये. आणि याच्यामध्ये सिटी बेसचे काही अधिकारी मिळलेले असावेत हे नाकारता येत नाही. सर, मुख्य अभियंता साहेबांनी याच्याकडे लक्ष दिले नाही तर आम्ही इथं तीव्र आंदोलन करणार. CSTPSमध्ये वारंवार ह्या सर्व गोष्टी घोड होत आहे. आज या ठिकाणचं प्रदूषण, इथले स्थानिक लोक, युवक स्थानिकांना त्रास होते, पण यांना कामावर या ठिकाणी घेत नाही. आणि हे लोक ज्या ठिकाणी कागदावर फक्त 150 लोक सांगतात आणि ग्राउंडवर 25 लोक, म्हणजे 125 लोकांचा पगार घरी बसल्या घेतात आणि हे असे बोगस कामं करतात. युवकांना रोजगार पाहिजे पण रोजगारसुद्धा देत नाही. अशा बोगस कामाला आळा घालण्यासाठी आम्ही मुख्य अभियंत्याला वारंवार पत्र लिहिले आणि त्यांना विनंती केली, पण याच्यावर तोडगा ते काढत नाही. जर एकदा अजून आम्ही त्यांना भेटून विनंती करणार, जर त्यांनी असं हा बोगस काळाबाजार जर बंद नाही केला तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करू आणि इथल्या जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांचं जोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट बंद करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही.